कोकणाकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे. ऐरोली टोल नाक्यावर वाहनांची गर्दी पाहायला मिळते आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी. गणपती बाप्पा मोरया बोलत कोकणवासी कोकणाकडे निघाले, कारण की हा आहे शनिवार. शनिवार रविवार अशी सुट्टी लागून दिलेली आहे, सोमवारी गणपती बाप्पाचं आगमन होतं, त्यामुळे लगबगीने कोकणवासी कोकणात निघालेले आहे. आपण ठाण्यातील ऐरोली टोल नाक्यावर उभे आहोत, त्याच मार्गावर मुंबईकर आणि ठाणेकर आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी कोकणात जात असतात. तुम्ही बघू शकता का सध्या ह्या मार्गावरती प्रचंड अशी गर्दी झालेली आहे. कोकणवासी निघालेले आहेत कोकणामध्ये जायला आणि आपले गणपती बाप्पाचं पूर्ण डेकोरेशन सामान ते पूजेचं सामान घेत ते पुढे चाललेले आहेत. एकंदरीतच पुढे म्हणजे पनवेल साईडला किंवा पुणे रोड पनवेल पुणे रोडवरती यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी खबरदारी घेत शक्यतो इथून जड वाहनं नेण्यास परवानगी दिली नाही आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी थोड्या प्रमाणात कमी होईल. परंतु हा विकेंड आहे आणि त्यामुळे शनिवार रविवारी पिकनिकला निघणारी लोकं पण खूप आहेत, हॉलिडे सेलिब्रेट करणारे लोक खूप आहेत, त्यात कोकण कंबर कसली पाहिजे. आणि कोकणचा जो भाविक आहे जो गणपती बाप्पाचा भक्त आहे तो ह्या दिशेने निघालेला आहे. आज आणि उद्या ह्या पूर्ण रात्री असो किंवा मग सकाळ असो या दोन्ही कालावधीमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. परंतु कोकणामध्ये जाण्यासाठी जो गणपती बाप्पाचा भाविक निघाला आहे त्याचा उत्साह हा खूप मोठा असणार आहे, त्यामुळे ह्या वाहतूक कोंडीवरती मात करत तो गणपती बाप्पासाठी कोकणात नक्कीच पोहोचणार आहे. संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.